हुकुमशाही करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांसह दोषी पोलीस अधिकाऱ्यांचा विधानसभेत पर्दाफाश करू असं माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केलं. कोणत्याही लोकप्रतिनिधींना आमच्याकडे यायचं नाही, आम्हाला काही सांगायचं नाही, कोणत्याही प्रकारच्या सूचना करायच्या नाहीत. बहुधा काशीत इच्छा असणाऱ्या परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याभरात हुकुमशाही सुरू केली असून लोकप्रतिनिधींवर गुन्हा दाखल करण्यापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांची मजल गेली. सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं नाही या नावाखाली माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्यासह स्थानिक आमदार खासदार यांच्यावर आणि सोबत येणाऱ्या सहकाऱ्यांवर भारतीय दंड विधान कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय गुन्हा दाखल करता येत नाही, त्यामुळे जिल्हाधिकारी हे लोकसेवक आहेत की हुकुमशहा असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालाय. हुकुमशाही करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांसह दोषी पोलीस अधिकाऱ्यांचा विधानसभेत पर्दाफाश करू असं माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केलं. राहुल मुळे, SBN मराठी, जालना. जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे काही प्रश्न निर्माण झाले होते. 13,000 शेतकऱ्यांचं सोयाबीनचं बियाणं उगालं नाही. 13,000 शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे तक्रारी केल्या. हायकोर्टाच्या आदेशाने गुन्हे दाखल करा या मागणीसाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचं मोजकं शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो. सोयाबीनच्या संदर्भात कंपनी आणि महामंडळावर गुन्हे दाखल करा अशा प्रकारचं आम्ही निवेदन दिलं. परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही, बँका दारात उभा करत नाही, बँकेपुढं 1,000-1,500 शेतकरी रांगेत उभे आहेत पण बँक कर्ज देत नाही. खरं तर जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं. जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेणं, बैठका घेणं, बँकेच्या अधिकाऱ्यांना बोलवणं, लीड बँकेला बोलवणं, DDR, ER यांच्या यंत्रणेतून कर्ज वाटप करण्यासाठी बँकेवर दबाव वाढवणं अशा प्रकारची आमची मागणी होती. तिसरी मागणी आमची होती की बराच कापूस शिल्लक आहे आणि तो कापूस आता पूर्ण मोजून घ्यावा आणि शेतकऱ्यांना मोबदला द्यावा अशा प्रकारची मागणी होती. गेल्या 4 महिन्यापासून जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन आहे, कर्फ्यू आहे. ज्या गावामध्ये कोरोनाचा पेशंट सापडला तुम्ही ते गाव सील करा, तुम्ही तो तालुका सील करा. ज्या शहरामध्ये कोरोनाचा पेशंट सापडला ते शहर सील करा. पण सारखं कुणालाही न विचारता कर्फ्यू लावणं, संचारबंदी लावणं, लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेणं. मोदीजींनी काही गाईडलाईन दिलेल्या आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांनी काही गाईडलाईन दिलेल्या आहेत, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्या त्या भागामध्ये कर्फ्यू लावा अशा प्रकारच्या सूचना आहेत. गंगाखेडमध्ये कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाला 5,000 लोक जमा झाले. तहसीलदार आहेत, SDM आहेत, कृषी खात्याचे अधिकारी आहेत, पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत. झाडून पुसून जिल्ह्यातले अधिकारी जेवायला गेले आणि त्या गंगाखेडमध्ये 5,000 गर्दी झाली. कोणी परवानगी दिली? पोलीस अधिकारी का गुन्हे दाखल करत नाहीयेत? मात्र आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढा देतो. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला गेलो, त्याच्यामध्ये माझ्यावर गुन्हा दाखल झाला, आमच्या सहकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला, शिवसेनेच्या आमदार खासदारावर गुन्हे दाखल झाले आणि पालकमंत्र्यांनी 100-150 लोकांचा ताफा आणला, काहीच नियम पाळले नाही. पालकमंत्र्यांना मात्र पोलीस डिपार्टमेंटनं सूट दिली, कलेक्टरनं सूट दिली. आम्हाला आणि पालकमंत्र्याला या देशात कायदे सारखे आहेत, नियम सारखे आहेत, मग आमच्यावरच गुन्हे दाखल का? आमचा आवाज दाबता तुम्ही. आणि म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी कलेक्टरच्या दालनामध्ये आम्ही निवेदन दिलं, तिथं एक क्लास 3 अधिकारी गुन्हे कसे दाखल करतो कलेक्टरची परवानगी घेतल्याशिवाय? SPची परवानगी घेतल्याशिवाय गुन्हे कसे दाखल करतात? मग SP किंवा कलेक्टरला निवेदन द्यायचं नाही का? भेटायचं नाही का? काही गराणे मांडायचे नाही का? लोकांचे प्रश्न सोडवायचे नाही का? अशा प्रकारची हुकुमशाही परभणीच्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे त्याला निलंबित केलं पाहिजे. आणि पाथरीच्या PI आत्महत्या झाल्यानंतर विष्णू शिंदेच्या कुटुंबातल्या लोकांना पोलीस स्टेशनच्या बाहेर हाकलून दिलं, त्यांनाही निलंबित केलं पाहिजे. अशा प्रकारची मागणी आम्ही अधिवेशनामध्ये करणार आहोत. धन्यवाद.